नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पर्यावरणीय व्यवस्थापन हा टॉपिक बघणार आहोत. आपण जी आरोग्य सेवक या पदासाठी तांत्रिक प्रश्नांची जी लेक्चर सीरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आजचा टॉपिक आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. यावरचे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा गव्हर्नमेंट अपडेट आणि व्हिडिओ लेक्चर साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे तो म्हणजेच पर्यावरण म्हणजे काय. पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरण कशाला म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा पर्यावरण म्हणजे आपला भोवतालचा प्रदेश, म्हणजे आपल्या अवतीभोवती जो प्रदेश आहे त्या सर्व प्रदेशाला काय म्हणतात, तर पर्यावरण असे म्हटले जाते. या पुढील बघा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजेच काय, परिसंस्था म्हणजे काय. परिसंस्था कशाला म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. बघा जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची जी परस्परांशी होणारी आंतरक्रिया ते सर्व मिळून परिसंस्था तयार होत असते, तिलाच परिसंस्था असे म्हटले जाते. तिसरा प्रश्न आहे अन्नसाखळी कशाला म्हणतात. अन्नसाखळी कशाला म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा अन्नसाखळी म्हणजेच अन्न तयार करणाऱ्या जाळातील एका ओळीत असलेले साखळी दुवे, म्हणजेच बघा त्याला अन्नसाखळी असे म्हटले जाते. आता बघा एका अन्न तयार करणाऱ्या जाळातील एका ओळीत असलेले साखळी दुवे म्हणजेच काय, तर बघा त्याचं आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा आता गवत खाणारे किडे, हे दुसरं झालं किड्यांना खाणारे बेडकांना खाणारा साप, ही जी संपूर्ण जाळातील एक ओल जी सगळे दुवे आहेत त्यांना साखळी दुवे असे म्हटले जाते आणि त्यांनाच अन्न साखळी म्हणजे पूर्ण त्या साखळीला म्हणजेच बघा गवत नंतर त्यानंतर कीटक त्यानंतर मेंढक मेंढकानंतर साप आणि ही आणि सापानंतर जी साप मेल्यानंतर जे कीटन होतात त्यापासून परत तिथे जी गवत हे उगत असते, या पूर्ण साखळीला अन्न साखळी असे म्हटले जाते. या पुढील बघा चौथा प्रश्न आहे अन्न साखळीतील विविध पोषण पातळ्या कोणत्या आहेत. ठीक आहे, आता अन्न साखळी म्हणजे काय आपण बघितलं, त्यामध्ये जी विविध पोषण पातळ्या आहेत त्या कोणत्या आहेत, त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा टोटल चार पोषण पातळ्या आहेत. त्यामध्ये पहिला आहे उत्पादक, दुसरं प्राथमिक भक्षक, तिसरा आहे द्वितीय भक्षक आणि चौथा आहे तृतीय भक्षक. बघा टोटल अन्न साखळीमध्ये किती पोषण पातळ्या आहेत, तर टोटल चार पोषण पातळ्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत, तर उत्पादक, दुसरा आहे प्राथमिक भक्षक, तिसरा आहे द्वितीय भक्षक आणि चौथा आहे तृतीय भक्षक. या पुढील पाचवा प्रश्न आहे तो म्हणजेच बघा ऊर्जा मनोरा म्हणजे काय. ऊर्जा मनोरा कशाला म्हणतात, त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा ऊर्जा मनोरा म्हणजेच ही एक आकृती आहे जो उत्पादक प्राथमिक ग्राहक आणि इतर ऊर्जा स्तरांद्वारे वापरल्या ऊर्जेची तुलना करतो. ठीक आहे, आता ऊर्जा मनोरा म्हणजेच काय, तर बघा ती एक आकृती आहे जो उत्पादक प्राथमिक ग्राहक आणि इतर ऊर्जा स्तरांद्वारे वापरलेल्या ऊर्जेची तुलना करतो, त्या कशामध्ये, त्या आकृतीमध्ये, त्यालाच ऊर्जा मनोरा असे म्हटले जाते. या पुढील बघा सहावा प्रश्न आहे तो म्हणजे परिसंस्थेचे दोन घटक कोणते. आता परिसंस्था म्हणजे काय हे आपण मागे बघितलंय, आता याच्यामध्ये विचारलंय जे परिसंस्था आहे तिचे दोन घटक कोणते आहेत, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा पहिला आहे जैविक घटक आणि दुसरा आहे अजैविक घटक. हे जैविक घटक आणि अजैविक घटक मिळून परिसंस्था बनत असते. या पुढील बघा सातवा प्रश्न आहे तो म्हणजे जैविक घटकाचे प्रकार किती आहेत आणि कोणते कोणते. आता आपण बघा जैविक घटक अजैविक घटक हे परिसंस्थेचे घटक आहेत. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जैविक घटकाचे जे प्रकार किती आहेत आणि ते कोणते कोणते आहेत, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा पहिला आहे स्वयंपोषी आणि दुसरा आहे परपोषी. बघा जैविक घटकाचे एकूण दोन प्रकार पडतात, एक स्वयंपोषी आणि दुसरा परपोषी. आता स्वयंपोषी म्हणजे काय तुम्हाला हा शब्द विचारला जाऊ शकतो, तर स्वयंपोषी म्हणजे जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी असे म्हटले जाते आणि दुसरे परपोषी. आता परपोषी म्हणजे काय, जे आपल्या अन्नांसाठी
दुसऱ्या प्राण्या म्हणजे प्राण्यांवर किंवा दुसऱ्यांवर अवलंबून असतात त्याला परपोषी असे म्हटले जाते. आता स्वयंपोषी कोण झालं तर स्वयंपोषीचं उदाहरण याला घ्यायचं झालं तर वनस्पती हे स्वयंपोषी झाले आणि परपोषी मानव इतर जे प्राणी आहेत सजीव प्राणी त्यांना परपोषी कारण का ते स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. तसेच वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणतात आणि बाकी जे इतर सजीव आहेत जे दुसऱ्यांवर अवलंबून असतात अन्नासाठी त्यांना परपोषी असे म्हटले जाते. या पुढील आठवा प्रश्न आहे तो म्हणजे बघा अजैविक घटकाचे किती व कोणते प्रकार आहेत. आता अजैविक घटक आहे त्याचे किती व कोणते प्रकार आहेत तर त्याचं उत्तर आहे बघा पहिला आहे भौतिक घटक आणि दुसरा रासायनिक घटक. हे अजैविक घटकाचे प्रकार आहेत. आता भौतिक घटकामध्ये काय येतात तर हवा पाणी जमीन हे सर्व भौतिक घटकामध्ये येतात आणि रासायनिक घटकांमध्ये बघा पोषण द्रव्ये तसेच क्षारता वगैरे आहेत ते रासायनिक घटकामध्ये येतात. या पुढील जो नववा प्रश्न आहे तो म्हणजे रासायनिक घटकाचे प्रकार कोणते आहेत. आता आपण बघितले भौतिक घटक आणि रासायनिक घटक हे अजैविक घटकाचे प्रकार आहेत. आता भौतिक घटकाचे प्रकार पडत नाहीत परंतु रासायनिक घटकाचे प्रकार पडतात ते कोणते आहेत तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा पहिला आहे सेंद्रिय पदार्थ आणि दुसरा असेंद्रिय पदार्थ. बघा रासायनिक घटकाचे प्रकार कोणते आहेत तर दोन प्रकार आहेत पहिला सेंद्रिय पदार्थ दुसरा आहे असेंद्रिय पदार्थ. आता यामध्ये बघा सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय किंवा असेंद्रिय पदार्थ म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर सेंद्रिय पदार्थामध्ये बघा जे आपली कर्बोदके प्रथिने हे स्निग्ध पदार्थ असतात ती सेंद्रिय पदार्थामध्ये येतात आणि उरलेले बघा हायड्रोजन ऑक्सिजन असे जे हे सर्व ही असेंद्रिय पदार्थामध्ये येत असतात. या पुढील जो दहावा प्रश्न आहे तो म्हणजे बघा पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा पहिला आहे नैसर्गिक घटक आणि दुसरा मानव निर्मित घटक. त्यात दोन प्रकार पडतात दोन घटक आहेत ते कोणते तर पहिला नैसर्गिक आणि दुसरा मानव निर्मित घटक. आता नैसर्गिक घटकामध्ये कोणत्या येतात जे निसर्गापासून जे निसर्गामुळे जे पर्यावरणावर परिणाम होतात त्यांना नैसर्गिक घटक म्हणतात. तर उदाहरणार्थ घ्यायचं झालं बघा पूर भूकंप जे आहेत तसेच वणवा वगैरे हे नैसर्गिक घटकामध्ये येतात आणि मानवनिर्मित घटक आहेत त्याच्यामध्ये आता प्रदूषण हवेच्या म्हणजे गाड्यांमधून निघणारा धूर ही जंगलतोड तसेच बघा जे कारखान्यातील जो दूषित द्रव्य त्यांना तिथे सोडला जातो ते सर्व मानवनिर्मित घटक यामध्ये येतात. या पुढील बघा अकरावा प्रश्न आहे तो म्हणजेच पारिस्थितिकी त्यालाच बघा इंग्लिशमध्ये इकोलॉजी म्हणतात. तर पारिस्थितिकीला काय पारिस्थितिकी कशाला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रात पारिस्थितिकी असे म्हणतात. ठीक आहे. आता पारिस्थितिकी म्हणजे काय तर पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील जे आंतरसंबंधाचा ज्याला अभ्यास करतात त्या अभ्यास करण्याच्या शास्त्राला पारिस्थितिकी असे म्हटले जाते. या पुढील बारावा प्रश्न आहे प्रदूषण म्हणजे काय. प्रदूषण कशाला म्हणतात तर बघा त्याचं उत्तर आहे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे त्याचे प्रदूषण होय. म्हणजे एखादी कोणतीही वस्तू झाली कोणतीही पदार्थ झालं त्याला आपण खराब केलं किंवा दूषित केलं तेच म्हणजे त्याचे प्रदूषण असे म्हटले जाते. आता या पुढील तेरावा प्रश्न आहे प्रदूषणाचे प्रकार कोणते. प्रदूषणाचे जे मुख्य प्रकार आहेत ते कोणते आहेत तर त्याचं बघा तीन प्रकार पडतात. पहिला आहे वायू प्रदूषण दुसरा जल प्रदूषण आणि तिसरा भू प्रदूषण. ठीक आहे. आता वायूचे म्हणजे हवेचे प्रदूषण ते वायू प्रदूषणामध्ये येते. पाण्याचे म्हणजे जल प्रदूषण आणि मातीचे प्रदूषण हे भू प्रदूषणामध्ये येत असते. चौदावा प्रश्न आहे नैसर्गिक प्रदूषणामध्ये येणारे किरणोत्सर्गी प्रदूषणाचे उदाहरण सांगा. आता आपण मागे नैसर्गिक प्रदूषण हे कोणते कोणते कशाला म्हणतात ते बघितलं तर त्यामध्ये येणारे जो किरणोत्सर्गी प्रदूषण म्हणजे जे सूर्याची किरणे अतिनील किरणे येत असतात पृथ्वीवर ते म्हणजे त्याद्वारे जे प्रदूषण होतं त्याला काय म्हणतात त्याची उदाहरणे कोणती कोणती आहेत तर त्याचे बघा उदाहरणे आहेत. पहिलं बघा अल्ट्राव्हायलेट किरणे म्हणजे जी अतिनील किरणे असतात तसेच इन्फ्रारेड किरणे ही जी दोन नैसर्गिक प्रदूषणामध्ये किरणोत्सर्गी प्रदूषणाची उदाहरणे आहेत. या पुढील बघा पंधरावा प्रश्न आहे 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने कोणत्या ठिकाणी मानवी पर्यावरणातील परिषद भरवली होती. बघा 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने कोणत्या ठिकाणी मानवी पर्यावरणावरील परिषद भरवली होती
त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा स्टॉकहोम. ठीक आहे, आता स्टॉकहोम अशा पद्धतीने आहे. स्टॉकहोम येते बघा 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच बघा यु एन ओ याने कोणत्या ठिकाणी तर बघा स्टॉकहोम या ठिकाणी मानवी पर्यावरण परिषद ही भरवली होती. या पुढील बघा 16वा प्रश्न आहे तो म्हणजेच यूएनईपी चा फुल फॉर्म काय आहे. यूएनईपी चा फुल फॉर्म काय आहे त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम हा यूएनईपी याचा फुल फॉर्म आहे. आणि आता मागेच बघितलं जी संयुक्त राष्ट्र संघटनेने 1972 मध्ये जी परिषद भरवली होती त्या परिषदेमध्ये बघा यूएनईपी याची जी संघटना आहे याची सुरुवात झाली होती. काय तर यूएनईपीचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम हे सुरू झालं होतं कधी तर जी परिषद भरली होती 1972 त्यावेळीच. 17वा प्रश्न आहे बघा वन संवर्धन कायदा कधी अंमलात आला होता. तर वन संवर्धन कायदा कधी अंमलात आला त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा 1980 साली वन संवर्धन कायदा हा अंमलात आला होता. त्या पुढील 18वा प्रश्न आहे तो म्हणजे बघा पर्यावरण संरक्षण कायदा कधी अंमलात आला होता. आता वन संवर्धन कायदा 1980 साली अंमलात आला होता तर पर्यावरण संरक्षण कायदा कधी अंमलात आला होता कधी सुरू झाला होता तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा 1986 पर्यावरण संरक्षण कायदा हा 1986 साली अंमलात आला होता. 19वा प्रश्न आहे वन्यजीव संरक्षण कायदा कधी अंमलात आला. आपण पर्यावरण संरक्षण कायदा तसेच वन संवर्धन कायदा बघितलेला आहे. आता वन्यजीव संरक्षण कायदा हा कधी अंमलात आला होता त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा हा अंमलात आला होता. या पुढील बघा 20वा प्रश्न आहे जैव विविधता म्हणजे काय. जैव विविधता कशाला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवांशिक फरक तसेच बघा सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टी समृद्धी लागते त्या तिलाच जैव विविधता असे म्हणतात. बघा निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील जे अनुवांशिक फरक तसेच सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टी समृद्धी लाभते तिला जैव विविधता असे म्हटले जाते. या पुढील बघा 21वा प्रश्न आहे तो म्हणजेच जैव विविधता हे तीन पातळ्यावर दिसते त्या कोणत्या कोणत्या आहेत. आता आपण जैव विविधता म्हणजेच काय हे आता बघितलंय तर ते तीन पातळ्यांवर दिसते त्या तीन पातळ्या कोणत्या कोणत्या आहेत तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा पहिलं आहे अनुवांशिक विविधता, दुसरं आहे प्रजातींची विविधता आणि तिसरं आहे परिसंस्थेची विविधता. हे टोटल तीन पातळ्यांवर ही जैव विविधता दिसत असते. कोणता पहिला अनुवांशिक विविधता, दुसरं प्रजातींची विविधता आणि तिसरं आहे परिसंस्थेची विविधता. 22वा प्रश्न आहे पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था कोणती आहे. आता बघा पर्यावरणाविषयी म्हणजे पर्यावरणावर कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था कोणती आहे तर त्याचं नाव आहे बघा ग्रीन पीस. ग्रीन पीस ही संस्था पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी सर्व जगातील बघा जगातील सर्वात मोठी संस्था आहे. कोणती तर ग्रीन पीस. या पुढील 23वा प्रश्न आहे मानस अभयारण्य कोणत्या राज्यात आहे. बघा मानस हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच आसाम. हे मानस अभयारण्य आसाम या राज्यामध्ये आहे. 24वा प्रश्न आहे सुंदरबन अभयारण्य कुठे आहे. ठीक आहे, सुंदरबन अभयारण्य कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा पश्चिम बंगाल येथे आहे. कोणतं सुंदरबन अभयारण्य. या पुढील 25वा म्हणजेच शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे जागतिक जैव विविधता दिन कधी असतो. बघा जागतिक जैव विविधता दिन कधी असतो तर त्याचं उत्तर हे तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगायचं आहे. मित्रांनो बघा आपण ही जी तांत्रिक लेक्चरची जी सिरीज सुरू केलेली आहे ती आपण कंटिन्यू करणार आहोत. परंतु आता जी गट क मधील गट क सवंगातील जे आरोग्यवरती आलेली आहे त्या पदांसाठी सुद्धा ही संपूर्ण जी लेक्चर सिरीज आहे तुमच्या फार उपयुक्त असणार आहे. जर तुम्ही तिथे अप्लाय केला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे सर्व जे व्हिडिओ लेक्चर आहेत ते तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील.